भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाच्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा ठोकलाय. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. पुण्यात दोन्ही काँग्रेसपैकी कोण बलवान आहे यावर एक नजर टाकूयात. पुणे लोकसभा निवडणूक कोण लढवणार, काँग्रेस की राष्ट्रवादी? भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा दावा. दोन हजार 2014-2019 मध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर आता राष्ट्रवादी उत्सुक. मावळ किंवा शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देणार का? पुणे लोकसभा मतदारसंघावरून मव्यात जुंपण्याची चिन्ह. जी निवडणूक लागेल तिथं ज्या आमच्या मित्रपक्षांच्या मध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं, वजन करायचं का? तर नाही. तर त्याच्यामध्ये मागं झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची साधारण माहिती घ्यायची. तिथं आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काय साधारण कोणाकोणाला मतं पडली ती माहिती त्या ठिकाणी घ्यायची. अशी माहिती घेतल्यानंतर आपल्याला अंदाज येत. भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडे असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी हा असा दावा ठोकलाय. पुणे महापालिकेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे उमेदवार जास्त असल्याने पुणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला संधी मिळावी असा दावा राष्ट्रवादीचे पदाधिकारीही करीत आहेत. पुण्यात कोणाची ताकद जास्त? पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे 24 तर काँग्रेसचे 10 नगरसेवक. पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शरद पवार, वंदना चव्हाण 4 खासदार. पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा एकही खासदार नाही. पुणे लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघ. वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे छावणी आणि कसबापेठ 4 विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे. वडगाव शेरी राष्ट्रवादीकडे तर कसबापेठ काँग्रेसकडे. 2014-2019 निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा 3 लाखांहून जास्त मतांनी पराभव झाल्याचा राष्ट्रवादीचा दावा. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसपेक्षा भक्कम स्थितीत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सांगतायत. त्यामुळे जागेची अदलाबदल करून ही जागा राष्ट्रवादीला मिळावी असा राष्ट्रवादीचा सूर आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी माइंडेड असणारा या शहरामध्ये भाजपचा शिरका होतो आहे. 2007-17 या 10 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आदरणीय अजित दादांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम करण्याची संधी महानगरपालिकेत पुणेकरांनी दिली होती. पण दुर्दैवाने भाजपचा खासदार सातत्याने निवडून येत असल्यामुळे कुठेतरी त्या सगळ्या निवडणुकांवर परिणाम होतो आहे आणि त्या अनुषंगाने ही जागा आपणच लढवायला हवी, आपलीच याच्यामध्ये जास्त ताकद आहे असा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दाव्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मात्र पुणे लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार यावर नेते ठाम आहेत. कसबा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वासही वाढलेला आहे. गेल्या लोकसभांचा निकष लावायचा झाला तर राष्ट्रवादी मावळ आणि शिरूरची जागा काँग्रेसला देणार का असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष करतायत. आणि उदाहरणच घ्यायचं तर शिरूर मतदारसंघाचं घ्या. गेल्या 4 मतदारसंघ आढळराव पाटील निवडून आले तेव्हा कोणाचा उमेदवार होता? नंतर मावळमध्ये घ्या, गेल्या 4-20 वर्ष तुमचा उमेदवार लढत असताना कोण निवडून येत होतं? मग आम्ही सांगायचं का ती जागेची अदलाबदली करा? असं होत नाही. प्रशांत जगतापांनी सद्विवेक बुद्धीने विचार करून एक लॉजिकली विषय मांडला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं की जिल्ह्यामध्ये 4 लोकसभेच्या जागा असतील तर 1 जागा ही काँग्रेस पक्षाला मिळाली. 1999 जागा वाटपानुसार पुणे जिल्ह्यातील 4 पैकी पुणे लोकसभेची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. सध्या परिस्थितीत ही जागा काँग्रेसकडून काढून घेतली तर जिल्ह्यात काँग्रेसकडे 1ही जागा राहणार नाही. त्यामुळं मवियात काँग्रेसचे कार्यकर्ते निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषक याबद्दल काय म्हणतात तेही पाहूया. आता महाविकास आघाडीमध्ये कोणाची ताकद जास्त आणि कोणाला त्याच्यानुसार उमेदवारी द्यायची का असा निर्णय मुळात ठाकरे, पवार आणि गांधी यांनी घेतला आहे का, हा मूळ विषय. आणि पुण्याची जागा जर काँग्रेसची जर काढून घेतली तर त्यांना अल्टरनेटिव्ह जागा द्यायला लागेल आणि ती आता शक्य नाही.
कारण आत्ताच्या बदलत्या समीकरणांमध्ये मावळची जागा ही उद्धव ठाकरे गटाकडे जाईल असं मला तरी वाटतंय, कारण ती मूळ शिवसेनेची जागा आहे जिथं शिवसेनेचा एक्झिस्टिंग खासदार आहे, आणि शिरूर आणि बारामतीची जागा ही एक्झिस्टिंग खासदार राष्ट्रवादीचा ती राष्ट्रवादीकडे जाईल. अशा केसमध्ये काँग्रेसला जर पुणे जिल्ह्यात प्रतिनिधित्वच नाही दिलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते काम करतील का आणि त्यांनी का करावं असा प्रश्न उपस्थित होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या या वादावर तोडगा कसा निघेल असा आता प्रश्न आहे. राष्ट्रवादी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही राहिली तर मवियात तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता जोर बैठकातून यावर काय तोडगा निघतो याकडे सगळ्याचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8, महाराष्ट्र.